संभाजीनगरमधील वाळूज परिसर गोळीबारानं हादरलेला आहे. वडगाव कोल्हाटीमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. कपिल पिंपळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. संभाजीनगरमधली घटना वडगाव कोल्हाटीमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरामधली घटना आहे. वडगाव कोल्हाटीमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या सगळ्या प्रकारानंतर घटनास्थळी दाखल झालेले आहेत. कपिल पिंपळे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येते आहे. संभाजीनगरमधली घटना वाळूज परिसर हा गोळीबारानं हादरलेला आहे. एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. वडगाव कोल्हाटी इथं हा प्रकार घडला आहे. पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत. कपिल पिंपळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येते आहे. आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया. प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत. सुमित, या अपघाताबद्दलचं काय तपशील समोर येते आहे? काही कारणं पुढे येत आहेत का? साधारणपणे किती वाजताच्या सुमारास हा सगळा गोळीबार झालेला आहे? नक्कीच गुरु, रात्री 12 ते 4 वाजे दरम्यान ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. वाळूज परिसर या घटनेमुळे चांगलीच हजरली आहे. वाळूच्या वडगाव कोल्हाटी भागात एकाने गोळी घालून एकाची हत्या केली आहे. हत्येचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि त्या हिशोबाने तपास देखील करत आहे. कपिल पिंपळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे आणि छातीत गोळी घालून आरोपी हा बंदूक घटनास्थळावर ठेवूनच पसार झालेला आहे. आता उत्तरीय तपासासाठी मृतदेह घाटी रुग्णात हलवण्यात आलेला आहे. पोलीस देखील मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले आहे आणि आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र अध्यक्षाचे कारण काय असावे काय नाही यावर अजूनही स्पष्टता आलेली नाहीये. पोस्टमॉर्टम नंतरच हत्येचं म्हणजे सगळं काही समोर येईल गुरु. धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.